भर ली जाती है। नागपूरच्या शोभायात्रेमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सहभागी झालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात आणि सध्या त्यांच्या हस्ते गुढीचं पूजन केलं जात आहे, गुढी उभारली जाते। देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सध्या नागपूरमध्ये श्रीरामाच्या मूर्तीचं पूजन केलं जात आहे आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते गुढी उभारली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। ही दृश्य आहे ठाण्यामधली। ठाण्यामध्ये सुद्धा बाईक रॅली निघालेली आहे।